आयुष्मान हॉस्पिटल ब्रिंगिंग होप सेविंग लाइव्स। मानकापुर पुलिस ने कार्रवाई करते हुए दो आरोपियों को देसी कट्टे के साथ गिरफ्तार किया है। जानकारी मिली है कि मानकापुर निवासी रमेश पटेल सब्जी विक्रेता है। आरोपी पटेल की पहली पत्नी के बेटे हैं। 14 साल पहले पटेल पहली पत्नी को छोड़कर जबलपुर से नागपुर आ गया। इसके बाद वह अपनी साली के साथ पति के तौर पर रह रहा था। आरोपी युवक माँ के उपचार का खर्च नहीं दिए जाने से आग बुपला हुए थे, जिसके बाद उन्होंने पिता पर हमला कर दिया। हत्या के इरादे से आए युवकों को तत्काल कट्टे कारतूस सहित पकड़े जाने से वारदात टल गई। यह वारदात मानकापुर में हुई है। आरोपी अमित रमेश कुशवाहा तथा राहुल रमेश कुशवाहा जबलपुर से है। फिलहाल वह पुलिस के गिरफ्त में है। पोलीस स्टेशन मानकापुर लापा क्रमांक 87/22 कलम 324 323 504 325 अन्वये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये फिर्यादी रमेश बैनी पटेल वय 45 वर्ष राहणार माधवनगर हनुमाननगर गोरेवाडा रोड मानकापूर हद्दीमध्ये राहतात। यांची जे आरोपी आहेत अमित कुशवाहा आणि राहुल कुशवाहा साहिल कुशवाहा, साहिल कुशवाहा हा मायनर आहे आणि जे दोन आरोपी आहेत हे फिर्यादीचीच पहिल्या पत्नीची मुले आहेत। हे मुले जे आहे ते भिटोनी शहापूर जबलपूर येथे राहतात। 15 वर्षापूर्वी फिर्यादीने या मुलांना आणि त्यांच्या पहिल्या पत्नीला जबलपूर येथे सोडून त्यांनी इकडे येऊन दुसरी पत्नी ज्यांची नीता नावाची पत्नी आहे तिच्यासोबत या हद्दीमध्ये ते राहायला आले आणि दिनांक 18/4 पहिली पत्नी व तिचे 3 मुले मारुती व्हॅनमध्ये येऊन दवाखान्यासाठी पैसे लागतात त्या करण्यासाठी वडिलांना पैसे मागायला लागले। त्या मध्ये दोघांमध्ये भांडणं झालीत आणि त्या भांडणामध्ये त्या हातभुकीमध्ये जी मारहाण झालेली आहे आणि चाकूने पण मारलं आहे त्याला, तर त्यावरून सदरचा गुन्हा नोंद आहे। त्या जो त्यांचा मोठा मुलगा आहे अमित कुशवाहा याच्याकडून एक देशी कट्टासुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि सध्या दोन्ही आरोपी PCR मध्ये असून त्यांचा तपास पुढील तपास सुरू आहे।